नमस्कार, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, आज मैं इस वीडियो में कुछ ज्यादा नहीं कहने वाला हूं, सिर्फ एक वीडियो में प्ले करने वाला हूं। वो वीडियो आप जरूर देखिए, 10 मिनट से ज्यादा का ये वीडियो है। ये वीडियो आज वसई तहसील में चल रहे भ्रष्टाचार को लेकर जय किशन नाम के एक तहसील सेतु कार्यालय में काम करने वाले एक्स एम्प्लॉय ने अपने सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर पोस्ट किया है। आप सुनिए उसकी जुबानी, वो क्या कहता है और उसके साथ किस तरह से अन्याय हुआ है। वसई तहसील में इसके पहले भी बहुत बार भ्रष्टाचार के जो बातें उजागर होती रही है और बहुत बार आरोप लगते रहे हैं, लेकिन इस बार ये आरोप लगाने वाला तहसील के अंदर का बंदा ही है। देखिए आप ये वीडियो, और इस वीडियो को जितना हो सके शेयर कीजिए ताकि प्रशासन तक ये सच्चाई जो है पहुंचे। आज के लिए इतना ही, देखिए वो वीडियो। नमस्कार, माझं नाव जयकिशन वसंत माद्रे, राहणारा उमळ्या फाटा पापडी वसई वेस्ट। माझा व्हिडिओ बनवण्याचा हेतू फक्त हाच आहे की मी गेल्या 7 वर्षापासून तहसीलदार कार्यालय सेतू सुविधा केंद्रामध्ये काम करत आहे, आणि 7 वर्षामध्ये पहिले 5 वर्ष देशमुख मॅडमकडे ठेका होता आणि त्यांच्याकडे मी कामाला लागलो। कामाला लागल्यानंतर मला नियमितपणे पगार भेटत होता। 5 वर्ष गेल्यानंतर नवीन ठेकेदार मोहनदास पाटील ह्यांना ठेका भेटला। ह्यांनी पहिले पगार देण्यामध्ये थोडी मागेपुढे केलं की नवीन ठेका आहे, परवडत नाही, पगार भेटत नाही, अशा गोष्टी आम्हाला सांगायला लागला। त्यानंतर आम्ही पण समजून घेतलं, ठीक आहे, 1-2 महिने मागेपुढे होईल पण नंतर पगार देईल। पण त्यानंतर काय झालं, असं करत करत 3 महिने 4 महिने 6 महिने निघून गेले, तरी त्याचं पगाराचं काही नाव नाही। आणि शासनाच्या GRनुसार पगार प्लस PF इतर गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या पाहिजे सेतू सुविधामध्ये काम करणाऱ्या माणसाला। त्यानंतर काय झालं, 6 महिन्यानंतर कोरोनाचं संकट आलं। कोरोनाच्या संकटामध्ये सगळं लॉकडाऊन होतं, काहीही नव्हतं, तरीही ह्या ठेकेदाराने एक फोन करूनसुद्धा विचारला नाही की बाबा कसं चाललं आहे तुमचं, काय चाललं आहे, 500,000 रुपये पगार समजून तुम्हाला देऊ का, काही नाही। पूर्ण 8 महिने 9 महिने ठेकेदाराने एक फोनसुद्धा केला नाही, विचारपूससुद्धा केली नाही की तुमचं कसं चाललं आहे, काय चाललं आहे। त्यानंतर जेव्हा कोरोना निघून गेला, त्यानंतर परत कामाला लागलो, परत कामाला गेलो याच आशेने की पगार भेटेल किंवा काम होईल या आशेने कामाला लागलो। काम करताना परत महिना भरला, ठेकेदाराकडे पगाराची मागणी केली, मग ठेकेदार सांगतो मी तुम्हाला पगार देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं करा, तुम्हाला राहायचं तर राहा किंवा सोडून जावा, अशा भाषेमध्ये ठेकेदार बोलायला लागला। त्यानंतर मी विचार केला पर्सनली, आता वयाच्या 26व्या वर्षी हा ठेकेदार असं सांगतो तर आम्हाला काम कोण देणार। आणि आम्ही बोललो, असं कसं तुम्ही बोलता, पगार तरी द्या, काहीतरी पगार द्या। तर सांगतो तुम्ही वरचं कमवा, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करा, तुम्ही वरचं कमवा आणि तुमचा पगार काढा। तरी नकार दिल्यास सांगतो नाही, नकार दिला मग करू नका काम, तुम्ही सोडून जावा। आता आम्हाला नाही इलाजाने तिकडे काम करावं लागलं। काम करता करता आता मला पर्सनली असं वाटलं की आता काम सोडलं तर मला जॉब भेटणार नाही, तरी मी हे माझं ऑफिस त्याच टायमाला एखाद महिने वाट बघून हे ऑफिस टाकलं। मी इथे पण काम करायचो आणि तिथे पण काम करायचो। तिथे बिनपगारी कमीत कमी मी नंतर 6 महिने काम केलं। 6 महिन्यानंतर आत्ता रिसेंटली मी लास्ट मंथच्या ऑक्टोबरला मी काम सोडून दिलं आणि पूर्ण फोकस ह्या कामावर करत होतो। आता इथे काम करता करता त्यांनी कमीत कमी 2 वर्ष मला पगार दिला नाही। 2 वर्ष कोरोनाचा तो एक लॉकडाऊनचं वर्ष, त्यानंतर परत दुसरा लॉकडाऊन झालं, तेव्हा पण त्यांनी पगाराचं काहीच नाव काढलं नाही, पगार दिला नाही। इथे काम चालू केलं, इथे त्याच क्षेत्रातलं काम आहे, CAC सेंटर चालू केलं आहे आपले सरकार सेवा केंद्र म्हणून। त्यानंतर इथे जे माझे कामं यायचे ऑफिसला, रेशनिंग कार्डची कामं म्हणा, पॅन कार्डची कामं, गॅजेटची कामं, पासपोर्टची कामं, ती कामं करून माझं मी घर चालवायचं, हे माझं घर आहे आणि घरातच मी गॅलरीमध्ये ऑफिस टाकलं। हे कामं करत असताना माझ्याकडे शिधापत्रिकेची कामं म्हणजेच रेशनिंग कार्डची कामं यायची, ती कामं CAC सेंटर असल्यामुळे ती कामं मला परत तहसील ऑफिसमध्ये जमा करायला लागायची, सेतू सुविधा केंद्रामध्ये। तिकडे जमा करताना मी कमीत कमी आज दोन प्रकरण असे करून मी 15 प्रकरण ठेकेदाराचा मुलगा प्रणव पाटील त्याच्याकडे जमा केल्यानंतर
आता नवीन नियम कसा आहे, प्रकरण जमा केल्यानंतर पहिले ऑनलाईन करतात मग पावती देतात. त्याला मी म्हटलं की बाबा जमा करून घे नंतर पावती दे. तो पण मला म्हटलं, तो मला म्हणाला की ठीक आहे जमा करून घेतो, जास्त प्रकरण आहेत 8-10 म्हणून ऑनलाईन करतो, तुला सांगतो मग पावती देतो. मी बोलला ठीक आहे चालेल, असं चालेल. मग त्यांनी मला तेव्हा पावती दिली नाही. आणि मग नंतर मी परत 4 दिवसांनी गेलो, 5 दिवसांनी गेलो, मला म्हणतो पावती नाही, कार्ड बनवलंय, सहीला पाठवलंय, होऊन जाईल, पावती घेऊ नकोस. मग नंतर ठेकेदाराबरोबर पगारावरून 15-11 म्हणजे गेल्या वर्षी 15-11 माझं पगारावरूनच थोडासा वादविवाद झाल्यामुळे काय केलं, ठेकेदाराने जे माझे 15 रेशन कार्डचे अर्ज होते ते आता लपवून ठेवल्यामुळे मला देत नाही आहे. आता ह्याला मार्ग काय, ह्यासाठी मी काय केलं ह्यासाठी मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती 25-11 15-11 त्याने अर्ज लपवले माझे. आणि मला नंतर सांगतो की तू अर्ज घेऊन गेला, तू दिलेच नाही अर्ज. भांडण झाल्यानंतर मग मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली 25-11 की बाबा माझे असे अर्ज लपवण्यात आलेत. तर पोलिसांनी सांगितलं की मी जे काही कारवाई ती पुढे तहसीलदार मॅडमकडे पाठवले. मग मी तहसीलदार मॅडमला पण अर्ज लिहिलेला त्याच वेळेला. ह्याच्या अगोदर मी त्यांना भेटलेलो जाऊन की मॅडम असं असं आहे, तर मॅडम मला बोलले मी बघते करून. त्यानंतर मॅडमला अर्ज लिहिला 7-1 की मॅडम असं असं चाललंय, माझे अर्ज लपवून ठेवले, सेस सेंटर उघडले, मग सगळं ह्याच्यामध्ये लिहिलंय मी. ते झाल्यानंतर परत मी हा एक अर्ज लिहिलेला पोलीस स्टेशनला अर्ज लिहिलेला की आम्हाला पगार भेटत नाही त्यामुळे, त्याच्या अगोदर म्हणजे हा अर्ज लिहिलेला मी 23-11 लिहिलेला अर्ज 23-11. त्यानंतर परत प्रांत साहेबांना पण मी अर्ज लिहिलेला की ठेकेदार असं असं करतो, पगार देत नाही, तर तुम्ही काय ते कारवाई करावी. पगाराचा विषय पण प्रांत साहेबांना सांगितलेला मी. तर प्रांत साहेब बोलतो की पगार, मग त्याला बोलवून घेतलं आणि तो सांगतो मी यांना पगार देतो, फक्त तोंडी सांगतो पगार देतो. परंतु प्रांत साहेबांनी पण काही सांगितलं बाबा काय आणून दाखव, काय पगार देतो, काय असं काहीच सांगितलं नाही प्रांत साहेबांनी. आणि प्रांत साहेबांना मी प्रकरणाचा विषय सांगितला की माझे रेशन कार्ड लपून ठेवलेत. तर फक्त मी तुम्हाला असं अगोदर सांगितलं की त्याने पावती दिली नव्हती मला, ठेकेदारच्या पोराने मला पावती दिली नव्हती. फक्त तोच एक विषय की मी पावती घेतली नाही, म्हणून तो आता मला उलटं सांगतोय की तू पावती दिली नाही म्हणून माझ्याकडे अर्ज नाही आहेत, तू पावती घेतली नाही म्हणून माझ्याकडे अर्ज नाही आहेत. हा विषय झाला. त्यानंतर मी जिल्हाधिकारी साहेबांना पण अर्ज लिहिला आहे, अजूनपर्यंत तिकडून पण काय मला रिप्लाय आला नाही, बाय पोस्ट मी पाठवलं आहे. आता ह्याच्यामध्ये करायचं काय, आता तुम्ही वसईविराच्या जनतेने कृपा करून मला सांगा, आता एवढं सगळं करून जर मला काहीच भेटत नसेल, आता मी काम पण सोडलं, गेल्या 6 महिने झालं मला पगार भेटत नाही म्हणून मी तिकडून काम पण सोडून दिलं आणि माझं स्वतःचं ऑफिस टाकलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, हा ठेकेदार त्याच्या घरी त्याने खाजगी ऑफिस टाकलंय, म्हणजे जो सेतू कार्यालयाला कामाचा लोड वाढतो ना, त्या कामाचा लोड म्हणून त्याने खाजगी ऑफिस टाकलंय, तिकडे कामाला माणसं ठेवलेत, त्यांना पगार देणार. आणि आम्ही पगार मागितल्यावर काय सांगतो, तुम्ही वरची कमाई करा, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही भ्रष्टाचार करा, ह्याचा अर्थ असंच होतो ना. आणि नकार दिला, मी त्याला बोललो नाही मला जमत नाही, मला जमणार नाही, तर तो सांगतो जमत नाही तर काम सोडून जा. आता काम सोडून व्हायच्या 28-27 वर्षी 26-27 वर्षी काम सोडून आम्हाला नवीन काम कुठे भेटणार. हे ऑफिस चालू केलं, अर्ज जमा केले ह्या ऑफिसचे, तसे अडकून ठेवल्यात अर्ज. माझी फक्त एकच मागणी आहे त्यांच्याकडे आणि तहसीलदार मॅडमकडे. आता मी परवा तहसीलदार मॅडमकडे गेलेलो, मॅडमला सांगितलं मॅडम असा असा विषय आहे, मॅडम सांगतो प्रकरणाविषयी तुला लेखी कळू. आता लेखी काय कळवणार, मॅडम पण इंटरेस्टेड नाही आहे, तहसीलदार मॅडम सुद्धा ह्या सगळ्या बाबतीमध्ये इंटरेस्टेड दिसत नाही, मला इंटरेस्टच घेत नाही. आता त्याचं कारण मला पण कळत नाही, काय इंटरेस्ट घेत नाही, आता काय करावं मला काहीच समजत नाही. आता ह्या सगळ्या बाबतीमध्ये लोकस, आता हे माझ्या ऑफिसचे अर्ज आहेत, लोक मला येऊन त्रास देतात, लोक मला विचारतात. नोव्हेंबर गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अर्ज जमा केले आहेत, ते अजूनपर्यंत लोकांना कार्ड भेटत नाही, कार्ड इश्यू झाले असतील, कार्ड तयार झाले असतील, फक्त पावती नाही म्हणून फक्त त्या वादविवादाचा राग काढण्यासाठी फक्त माझे राशन कार्ड अडकून ठेवलेत. आता मिळणार कसे, आता तहसीलदार मॅडमने मला 7 दिवसाचा वेळ दिलाय, आता बघूया काय होतं. आता हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त करून व्हायरल करा, कारण का
फक्त माझ्या पगाराचा विषय नाहीये तर वसेविराच्या जनतेचा, कारण का वसेविराच्या जनतेला कसा भ्रष्टाचार होतोय तहसीलदार ऑफिसमध्ये हे कळलं पाहिजे. लोकांना पगार भेटत नाहीये आणि वसे सगळ्यात महत्वाची गोष्ट हा ठेकेदार ठेका घेतल्यापासून आपली दोन पोरं, आपल्या काकाचा पोरगा, आत्याचा पोरगा, मामाचा पोरगा, कॅन्टीनवाला पोरगा, ह्या सगळ्यांकडे कामाला ठेवलं आहे आणि कामाला ठेवून आम्ही जुना स्टाफ, आमच्या जुना स्टाफला तिथून कामावरनं काढून टाकलं. आता ह्याचं नाही कुठे भेटणार. आता हे आम्ही तहसीलदार मॅडमकडे, प्रांतसाहेबांकडे सांगितलं पण कोण कारवाई करायला तयार नाही आहे. आता ह्याच्यावर कारवाई कोण करणार, ह्याच्यावर कारवाई कोण करणार. बस माझं ही एकच हात जोडून तुमच्याकडे विनंती आहे, वसेविराच्या जनतेला विनंती आहे, हा जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा आणि मला न्याय मिळावा, बस हीच एक तुमच्याकडे मागणी आहे. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एंड